दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी आम्हा हरिचा दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही सकाई भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी हरि जाता सकाई भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी मोढे संकट कोणे संकट जैसा केला तैसा होय धावे स्वयधरोनी धावे स्वयधरोनी धावे स्वयधरोनी जैसा केला तैसा होय धावे स्वयधरोनी धावे स्वयधरोनी धावे Bye.
हरीचा दासा काही हरी जादा।
Oh,
हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी देव उबा मागे पुढे उगवी कोणे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोणे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाबू मुखे बिठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोणे संकट विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चरणा चौथा
चरण दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा जरी नमो सोपान देवा मुक्ताई परीशा ठावत्या सर्वेशा करा तटी इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुक्तां संजीवयत्त किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिं च नाथमुन्दे पुनः पुनः वैराग्यश्च परामूर्तिदेहु क्षेत्रनिवासिन् तुकाराम महाराष्ट्रभक्तराज चतुष्टयं जोडून या कर पायी देवी तो माता देवी तो माता परिसा विनंती माते पंढरी नाथा हे परिसा विनंती माते पंढरी नाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसा विनंती माते पंढरी नाथा परिसा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा अम्मा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त स्थळी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यु भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस अशी महान विभूती जिजाई रमण पंचमवेद यच्छ यावत भूतलावरती अवतरलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड जिजविणारे संत सज्जन देहनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा नसलेला हरिभक्ताची निर्भय अवस्था प्रकट करणारा हा आजचा अभंग विठ्ठल 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 अभंगावरती बोलण्यापूर्वी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे या न्यायानं आज या ठिकाणी साश्च्या या पवित्र भूमीमध्ये या जगाची अल्लादिनी शक्ती परांबा भगवती या विश्वाला मोहून टाकणारी विश्वमोहिनी या विश्वाचं असणारं मूळ तत्व की जिच्याशिवाय हे जगत निर्माणही होत नाही जिच्याशिवाय हे जगत चालू सुद्धा शकत नाही आणि जिच्याशिवाय या जगाचा संहार सुद्धा अशक्य आहे अशा या विश्वाची विश्वमोहिनी परात्पर भगवती जगदंबा दुर्गा देवीच्या या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा अखंड महिला कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवामध्ये असणारी ही सहाव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा जी परवा होती पण काही कारणानिमित्त आजच करावी लागली आणि ही सेवा करण्याचं परमभाग्य मला वाटतं गेली 7 वर्ष झालं सातत्यानं माझ्याकडे आपण सर्व ग्रामस्थ मंडळी सुपूर्त करत आहात हे माझं परमभाग्य मी समजते कारण साक्षात काशाई माता म्हणजे साक्षात जगज्जननी पार्वतीचं मूळ स्वरूप आहे
आणि या काशाई मातेच्या या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं साक्षात जगदंबेची सेवा करण्याचा योग तुम्हा ग्रामस्थांच्या माध्यमातून यावा. आणि याला कारण असणारे, आपल्या सर्वांचा आधारस्तंभ असणारे, आम्हाला आमच्या पित्याच्या ठाई ज्यांचा बहुमान नेहमी द्यावासा वाटतो, असे आदरणीय जगन्नाथजींना खैरणार यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हे आग्रहाचं ग्रामस्थांचं निमंत्रण स्वीकारून आज या सुंदर सेवेचा लाभ नेहमी मला मिळत असतो. खरं तर जिथे आल्यानंतर वर्षातून एकदाच यावं, नाही का, वर्षातून एकदाच यावं, पण अण्णा खरं सांगते, इथं वर्षातून एकदा आल्यानंतर काशाईची कृपा म्हणा किंवा तुमच्या सगळ्या ग्रामस्थांचं प्रेम म्हणा, एक वर्षभर पुरेल एवढी एनर्जी कीर्तनातून. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि याचं कारण आहे भैया, माहिती आहे तुम्हाला, या चासमध्ये आल्यानंतर या धारदार शब्दांना सुद्धा बोथट व्हावं लागतं. या चासमध्ये आल्यानंतर या धारदार शब्दांना सुद्धा बोथट व्हावं लागतं याचं कारण आहे, पैशांनी श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात. पैशांनी श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पण इथं कलेनी श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता मला माझी पावलं झिजवावी लागतात. विठ्ठल विठ्ठल. एवढी ताकद आहे महाराज या कीर्तनाच्या रंगमंचावरती, या रंगभूमिकेमध्ये एवढी शक्ती आहे की ही शक्ती मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कुठेच सापडेल. अण्णा, याचं कारण असं म्हणतात, कैलास पर्वतावरती जो सुंदर असं पाणी आहे त्या पाण्यामध्ये राजहंस विहार करतात. कैलास पर्वतावरती किंवा मानसरोवरामध्ये, ज्याला मानस सरोवर असं म्हटलं जातं, त्या मानसरोवरावरती कैलास आणि असणाऱ्या त्या हंसांच्या जोड्या विहार करतात. पण आज या संगीतरूपी मैफिलीमध्ये, या संगीतरूपी सरोवरामध्ये आज या राजहंसाच्या जोड्या माझ्या शेजारी उभ्या आहेत. जिथे संगीताचा सारस्वत निर्माण व्हावा ही सगळी शापित गंधर्व मंडळी आज या कीर्तनाला असावीत. ही सोपी गोष्ट नाही महाराज, ही सोपी गोष्ट नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगून जाईन. महाराज, ज्यांचं गाणं ऐकल्यानंतर, त्यांचं नावच आहे रविदास, कोण म्हणतो रोहिदास, ज्यांचं गाणं ऐकल्यानंतर किंवा ज्या रोहिदास महाराजांचं गाणं ऐकल्यानंतर त्यांचा दास व्हावं, एवढी ताकद ज्यांच्या गाण्यामध्ये, ज्या महाराजांचं गाणं ऐकल्यानंतर आपल्याही कीर्तनामध्ये, आपल्याही गळ्यामध्ये एखादा तरी गाण्याचा किरण उगवावा. ज्या महाराजांचं गाणं ऐकल्यानंतर ईश्वरानं निर्माण केलेला योग साक्षात गाण्याच्या रूपानं इथं प्रकट व्हावा, असे योगेश महाराज, किरण महाराज, रोहिदास महाराज, आमचे उत्तम बाबा, संकेत महाराज, गोकुळ महाराज, अशी सगळी प्रेमाची मंडळी किती नावं घ्यावीत. आणि महाराज, या सगळ्या सारस्वतांना आपल्या तालावरती नाचवायला लावणारी महाराष्ट्रातली ही तुफान जोडी. अनेक अनेक पखवाजवादक महाराष्ट्रामध्ये आहेत, अनेक तबलावादक महाराष्ट्रामध्ये आहेत, पण इथे जीव तोडून सेवा केली जाते असं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे चासचं ठिकाण. आणि ही माणसं कुठेही भेटू देत, कुठेही वाजवायला असू देत, पण तिथे अंतःकरणातूनच त्यांची सेवा निर्माण व्हावी असा मृदंग असताना सुद्धा त्या मृदंगामध्ये निश्चित तेवढा तडपदारपणा ज्यांच्या मृदंगामध्ये सापडावा, असे आदरणीय नितीन महाराज. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी तबल्याची नजाकत ज्यांच्या तबल्यामध्ये पाहायला ऐकायला मिळावी, असे आदरणीय श्यामदादा, दोनही आदरणीय चोपदार महाराज, सर्वच आदरणीय टाळकरी महाराज, वेणेकरी बाबा, हार्मोनियम वादक बाबा, अतिशय गोड साऊंड सिस्टीम रवी भैयांची, त्याचप्रमाणे शूटिंगवाले दादा, आपणही सर्व महिला भगिनी पुरुष मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध सर्वच मंडळींच्या चरणावरती
माथा विनम्र, पण जिच्या दरबारामध्ये आपण उभा आहोत निश्चित तिलाही वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे. उदबोला 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 सुंदर ऐकल्यानंतर असं वाटतं आपणही सुरुवात करावी. मला ताकदच आहे या संगीतामध्ये एवढी अतिशय सुंदर. आणि ही मैफिल जमवण्याचं काम दशरथ दादा तुम्ही फार जोमात केलं, या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम. वा वा. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, चंद्र सूर्य दोन्ही याचा पोत पाजळीला हो, ज्ञान वैराग्य याचा फुलवरा बांधिला हो, घालुनी सिंहासनवरती घटस्थापियला हो. उद बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. या जगाची परात्पर असणारी शक्ती, अनंत ब्रह्मांड जिच्या ताकदी निर्माण झाली अशी नसणारी ही जगदंबा महाराज निर्माण झाली. सिंदरासुर नावाच्या दैत्याचा उदय ज्या वेळेला भगवंताच्या श्वासामधून झालाय, त्या सिंदुरासुर नावाच्या दैत्यानी ज्या वेळेला भगवंताच्या समोर महाराज उभा राहिला, भगवंतानी प्रसन्न वदनानं मागणं मागितलं, काय हवंय तुला? म्हणले देवा माझं मागणं एकच, माझ्या पोटी असा सुपुत्र जन्माला यावा की ज्या सुपुत्रानं त्रैलोक्य काबीज करावं. माझ्या एकट्याचा विजय यात नवल काय, माझ्या मुलाचा विजय हा माझाच विजय. त्या सिंदुरासुरानी मागणं मागितलं, माझ्या पोटी त्रैलोक्य काबीज करेल असा पुत्र पैदा व्हावा. भगवंतानं मान्य केलं, तथाच तो जा. म्हणे सिंदुरासुरा, जाताना वनामध्ये जी कुणी पहिली मादी तुझ्या पुढे उभा राहीन, तिच्याशी संयोग केल्यानंतर तुला पुत्र प्राप्त होईल, की ज्या पुत्रानं त्रैलोक्यावरती विजय मिळवावा. हा सिंदुरासुर निघाला महाराज. देवी भागवत कधी ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, हा सिंदुरासुर ज्या वेळेला निघाला वाटेमध्ये जात असताना या सिंदुरासुराचं लक्ष गेलं त्या वनाच्या वाटेमध्ये एक उन्मत्त झालेली म्हैस. ती उन्मत्त झालेली म्हैस त्या सिंदुरासुरानं पाहिली, राक्षसच तो. आणि त्या उन्मत्त झालेल्या म्हैशीसोबत या सिंदुरासुराचा संयोग झालाय, आणि या संयोगामधून त्या म्हैशीच्या पोटी ज्या पुत्राचा जन्म झालाय, म्हैशीच्या पोटी त्याचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव आहे महिषासुर. विठ्ठल 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 विठ्ठल. या महिषासुराचा जन्म झालाय एवढं, एवढी ताकद या महिषासुरामध्ये भगवंतानं निर्माण करून दिली होती महाराज. त्रैलोक्य काबीज केलं भगवंतानं. विचारलं तुला काय हवंय, त्रैलोक्य तर तू काबीज केलं, आणखीन काय हवंय? म्हटला देवा मला मरणच नको, सगळ्यांचं गाडं इथेच थांबतं, मला मरणच नको. भगवंतानं सांगितलं वेड्या मरण नको असं कसं म्हणतोस,
ज्यांना मागतोस त्याला तरी कुठं चुकतंय? ठीक आहे म्हटलं, देवा मरण चुकणार नाही, फक्त एक कर, मला माहिती आहे स्त्री अबला आहे, स्त्री नाजूक आहे, तिच्याकडून कोणतंही कार्य घडणं फार कठीण आहे, तिच्याकडून कोणतंच विघातक कार्य घडू शकत नाही हे मला माहिती आहे, आणि ती मला मारणार नाही हेही मला माहिती आहे, म्हणे माझा मृत्यू फक्त स्त्रीकडूनच व्हावा. या महिषासुरानं मागून घेतलं, फक्त स्त्रीकडून व्हावा, मान्य केलं महाराज भगवंतानी, तथास्तु. निघून गेली, त्रैलोक्य कब्जामध्ये केलेला, आणि हा महिषासूर अवघ्या अवघ्या धर्मावरती विजय मिळवला, अधर्म स्थापित केला महाराज, यज्ञ याग बंद पाडले, गाई ब्राह्मणांच्या हत्या केल्या, वेदांना पुराणांना जाळून टाकलं, अक्षरशः सज्जनाला त्रास द्यायला सुरुवात केली महाराज. हे असह्य असणारं ओझ ज्या वेळेला पृथ्वीला झालं महाराज, त्यावेळेला पृथ्वीनं गोमातेचं रूप घेतलंय, ब्रह्मरूपी आणि वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय नेत्रीवा हे तोय संगतसे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, आता मज भार सोसवेना. हात जोडली या पृथ्वी मातेनं, बस म्हटली देवा मला आता हे अत्याचार सहनच होईना, या अत्याचारापासून सुटण्यापासून काहीतरी करायला हवं. महाराज अवघ्या देवतांनी हातबल झालेली या महिषासुराच्या पुढं कदाचच काही झाले ना, पर्याय शेवटी पर्याय ब्रह्मदेवाच्या महाराज गुणामधून, ब्रह्मदेवाच्या शरीरामधून तामस असणाऱ्या गुणाची निर्मिती झाली, भगवान शंकराच्या शरीरातून तामस गुणाची निर्मिती झाली आहे, भगवान ब्रह्मदेवाच्या आणि कणाकणातून राजस त्या ठिकाणी गुणाची निर्मिती झाली आहे, आणि भगवान विष्णूच्या शरीरामधून सात्विक गुणाची शक्ती एकत्र झाली आहे. या राजस सात्विक आणि तामस या तीन शक्तीचं एकत्रीकरण झालंय, आणि ज्या वेळेला या तीन शक्तीचं एकत्रीकरण निर्माण होऊन तो एक अतिशय सुंदर असा देह निर्माण झालाय. महाराज सांगतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी, त्या वेळच्या महाराज निश्चित गंधर्वानी केलेलं असणार जे गाणं आज आमच्या या सगळ्या गंधर्वानी केलं, एवढं सुंदर. आणि त्या भगवतीची आराधना केल्याबरोबर महाराज ती भगवती निर्माण झाली, अंगावरती हिरव्या रंगाचं वस्त्र आहे, केश संभार गुडघ्यापर्यंत आहे, हे डोळे अक्षरशः रक्तासारखे लाल आहेत, या गळ्यामध्ये मेलेल्या माणसांच्या मुंडक्याच्या माळा घातलेल्या आहेत, या हातामध्ये शस्त्र आहेत, आयुध आहेत, आणि ज्या वेळेला ही भगवती निर्माण झाली महाराज साक्षात तीन देवांनी या भगवतीला लोटांगण घातलं. कारण जीवनामध्ये कोणतंही विशेष एक लक्षात ठेवा, शक्तीशिवाय कोणतंच काम पूर्ण होत नाही, काम कोणतंही असो. जसं आपल्यामध्ये म्हणणं आहे शिव, बघा तुम्ही सांगली बाराखडी तुम्हाला कळत असेल शिव, या शिव शब्दातली वेलांटी काढली तर खाली काय राहतं, बरोबर आहे ना, शिव शब्दातली वेलांटी काढली तर खाली राहते शव, ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये मड म्हणतात. महाराज भगवान शंकराच्या जीवनातला अर्थात ती वेलांटी म्हणजे शक्ती आहे, ती वेलांटी म्हणजे पार्वती आहे, भगवान शंकराच्या जीवनातली शक्ती काढली तर भगवान शंकर सुद्धा प्रीतवत आहेत, हे याच्यातून सांगायचंय. ज्या वेळेला तीच शक्ती निर्माण झाली, ज्याची होती त्याच्याजवळ गेली महाराज, ही शक्ती ज्याची कन्या आहे त्या हिमालयाच्या वास्तव्याला ही शक्ती गेली. म्हणून तर लोकांना प्रश्न पडतो हिचं नाव पार्वतीच काव, हिचं नाव पार्वतीच काव, उत्तर सोपाय ना, पर्वताची कन्या म्हणून तिचं नाव पार्वती.
ज्याची कन्या आहे त्याच्या तिथेच गेली, त्या हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये बसलेली आहे. मला तिचं स्वरूप भयान आहे, कारण ती आली त्या कार्याकरता. भयान स्वरूपामध्ये ज्या वेळेला तिच्या गळ्यामध्ये त्या नरमुंड माला आहेत, मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा आहेत, केस मोकळे सोडलेले आहेत, अंगावरती हिरव वस्त्र तिनं परिधान केले, डोळे अक्षरशः रक्तासारखे लाल आहेत, ती जीभ डाळिंबीसारखी फुललेली आहे. आणि ज्या वेळेला त्या भगवतीच्या हातामध्ये घट आहे, भांड आहे, आणि त्या भांड्यामध्ये मदिरा आहे, महाराज गोटा गोटानं ती मदिरा प्राशन करते, ती तिचं स्वरूपच भयान आहे. म्हणून आजची जी सहावी माळ आहे महाराज, ती सहावी माळ महाकालीची आहे. महाकाली कालिका, काला काळाची पत्नी म्हणून ती काली, काळाची पत्नी म्हणून ती काली. महाकालीचं स्वरूप आहे तिचं, आणि त्या महाकालीच्या स्वरूपामध्ये तिचं थेंबा थेंबानं गोटा गोटानं गोटा गोटानं आणि ते मत्स्य प्राशन करायचं चाललंय. हे नेमकं पाहिलं मधु आणि कैटभ नावाच्या दोन राक्षसांनी. पाहिल्याबरोबर तिच्यापर्यंत गेले, पाहिलं जगात नाही एवढं सौंदर्य. आता त्यांच्या दृष्टीनं राक्षस म्हटल्यावर त्यांचं सौंदर्य तसंच. ज्या वेळेला पाहिलं या मधून त्या कैटवाला सांगितलं, कैटवा अरे एवढं सौंदर्य जगामध्ये कोणाचंच नाही. बस म्हणले अतिशय सुंदर देखणी, आरस पाणी सुंदरी लावण्यखणी. पण म्हटले हिला मिळवायचं कसं. गेले त्यांचा सरकार आहे मूर्ख आणि सगळ्यात त्यांचा मोठा सरदार आहे, मी आत्ताच सांगितलं ज्याचं नाव आहे महिषासुर. हात जोडल्या महिषासुरापुढे आणि हात जोडून सांगितलं, सरकार तुमच्याकडे त्रैलोक्य आहे, तुमच्याकडे पाहिजे ती दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे, पण एक सांगू सरकार, जगातलं सगळ्यात सौंदर्य जर कशामध्ये भरलेलं असेल तर त्या हिमालयाच्या दाट वृक्षराजीमध्ये बसलेली ती सुंदर युवती. पाहिलं की पाहतच राहावं, एवढं सौंदर्य जिच्यामध्ये ठसून भरलंय भगवंतानं, अशी सुंदरी आम्ही पाहिली. जर ती सुंदरी तुम्हाला मिळाली तर बस. अरे मग इथं सांगता कशाला, जाऊन घेऊन ये तिला. ऐकल्याबरोबर निघाले मधु कैटभ दोघही जण त्या सुंदरीच्या जवळ आले, त्या महाकालीच्या जवळ आले. तिचं गोटा गोटानं ते मद्य प्राशन करणं चाललेलं. हा मधु कैटभ खाली उभा, ती हिमालयाच्या दाट वृक्षराजीच्या मध्यभागी बसलेली आहे त्या पहाडावरती. आवाज दिला, हे सुंदरी, जगात नाही असं सौंदर्य आम्ही तुझ्या ठाई पाहिलंय, जे भगवंतानं अगदी रसरसून भरलेलं आहे. आणि आमची इच्छा आहे तू आमच्या सरकार महिषासुर महाराजांची पत्नी व्हावी, अवगत त्रैलोक्य तुझ्या ताब्यातील. बोल, तुझा काय इरादा आहे. महाराज एवढा ऐकल्याबरोबर या महाकालीनं हातातला तो मद्याचा घट आहे ताडकन फेकून दिला. जशी एखादी वीज आकाशामध्ये कडकडावी तशीच उठून उभा राहिली ना, आवाज दिला, हे मूर्खा, जर तुला माझ्या स्वतःशी पाणी ग्रहण करण्याची इच्छा असेल तर ऐक, जो कोणी पुरुष माझ्या सोबत बाहुयुद्ध करायला तयार होईल आणि या बाहुयुद्धामध्ये माझ्या सोबत जिंकेल, मी त्याच्याशीच पाणी ग्रहण करेल. सांगितलं अगं तू एक स्त्री आहेस, नाजूक आहेस, देखणी आहेस, लावण्यखणी आहेस, आणि तुझ्यासारख्या स्त्रीकडे ही पहिलवानाची भाषा शोभत नाही. ऐक, तुझा जो हट्ट आहे तो हट्ट मागे सोड, जर तू आमच्या महिषासुर महाराजांची पत्नी झाली त्रैलोक्याची पट्टराणी होशील. आणखीन काय हवंय तुला, याच्या पलीकडे आणखीन काय हवंय तुला. पुन्हा एकदा त्या महाकालीनं विजय सारखी कडाडली, आवाज दिला, थांब, तुला सांगितलंय जो कोणी पुरुष माझ्यासोबत बाहुयुद्धाला तयार होईल आणि ते बाहुयुद्ध करता करता माझ्यासोबत जिंकेल, मी त्याच्याशीच पाणी ग्रहण करेल. असं उभा राहिले महाराज मधु कैटभ. एका क्षणामध्ये ज्या वेळा सगळ्यांच्या हातामध्ये शस्त्र आली, इकडे भगवतीच्या हातामध्ये शस्त्र आलंय, इकडे मधु आणि कैटभाच्या हातामध्ये शस्त्र आलंय, सगळ्यांचा संहार सुरू झालाय. महाराज त्या हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये युद्धाला सुरुवात झाली, घनघोर युद्ध. आणि त्या घनघोर युद्धामध्ये महाराज युद्धाच्या पहिल्या दिवशी जगदंबेनं मधु मारला, युद्धाच्या दुसऱ्या दिवशी जगदंबेनं कैटभ मारला. बातमी कळली महिषासुराला, काय मधु कैटभाचा नाश,
एका स्त्रीनं करावा जिच्या सोबत मला पाणी ग्रहण करायचंय. ती लावण्य खरी आहे, ती सुंदरी आहे, ती युवती आहे, आणि तिनं मधु कैठे मला मारावं अशी ताकद कशी असेल. आवाज दिला चंड मुंड दोघांनी माझ्या सामने आणि जा भिडा त्या सुंदरीला. निघाला चंड, निघाला मुंड, दोघही जण निघाले या भगवतीच्या सामने आले. महाराज पुन्हा युद्धाला तिसऱ्या दिवशी प्रारंभ झाला. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी चंड आणि युद्धाच्या चौथ्या दिवशी मुंड मारला. या दोघांचा वध केला म्हणून हिला नवीन नामाभिधान प्राप्त झालं चामुंडा. विठ्ठल 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 चार दिवस झाले. चंडई गेला, मुंडई गेला, मधु गेला, कैटब गेला, बालकळाला त्या बालकळाला मारलं, हयग्रीवाला हयग्रीवाला मारलं, यांच्यासारखे अनेक राक्षस आले, रक्तबीजाला रक्तबीजाला मारलं, आणि शेवटी आता उरला महिषासुर. नवमीचा दिवस येतोय. नऊ दिवस अखंडपणे एकाएका राक्षसाला या भगवतीचा प्रहार करणं चाललेला आहे, संहार करणं चाललेला आहे. आणि नवव्या दिवशी साक्षात हा महिषासुर उठला का? अरे नसेल कुणा हिम्मत, हा महिषासुर, या महिषासुराला साक्षात भगवंताचं वरदान आहे. मरेलच कसा? निघाला चतुरंगिनी सेना या महिषासुराच्या समवेत. ज्या वेळेला त्या हिमालय पर्वताच्या दाट वृक्षराजीमध्ये हा महिषासुर येऊन विराजमान झाला आणि आवाज दिला सुंदरी युद्धाचा विचार सोड, आत्तापर्यंत माझे सेवक होते, आता स्वामी झालेला आहे. युद्धाचा विचार सोड आणि पाणी ग्रहण करण्याचा विचार कर. हे त्रैलोक्य आणि या त्रैलोक्याची पट्ट राणी तुला करून ठेवेल. राणी या भगवतीनं पाहिलं आणि विकट हास्य केलं आणि विकट हास्य करून सांगितलं महिषासुरा असेल तुझ्या हिम्मत तर ये आणि लढ माझ्यासोबत. महाराज एका स्त्रीची ताकद किती मोठी असते हे त्यावेळेला कळणार होतं. आणि हे युद्ध पाहण्याकरता नऊ दिवस महाराज भगवतीनं हे युद्ध केलंय नऊ जणांच्या समवेत. आजचा युद्धाचा दिवस आहे नववा आणि या नवव्या दिवशीचं युद्ध पाहण्याकरता महाराज देवतासुद्धा आलेली आहे. मृत्यूलोक मृत्यूलोक या भगवतीचं युद्ध पाहण्याकरता आलेलं आहे. महाराज गंधर्वांचं गाणं चाललंय, अप्सरांचं नृत्य चाललंय, अतिशय सुंदर वाद्य त्या ठिकाणी युद्धाच्या पूर्वी वाजतायत. ज्यावेळेला शंखांचा निनाद होतोय, ढोल नगारे बडवले जात आहेत, युद्धाची पूर्वसूचना ज्या वेळेला अवघ्या रण मैदानामध्ये जाऊन पोचली आणि सिद्ध झाली, एका बाजूनं महिषासुर आणि एका बाजूनं जगदंबा, ज्यावेळेला दोघही जण रण मैदानात आमने सामने झाले महाराज देव देवतांच्या काळजाचा ठोका चुकला. का आता आता काय होईल महिषासुर जगदंबेला की जगदंबा महिषासुराला, भगवती महिषासुराला की महिषासुर भगवतीला, नेमकं काय होईल? कोण कोण कुणाला मारेल? कोण कुणाचा वध करेल? कोण विजयी होईल? कुणाच्या कल्यामध्ये विजयाची माला परेल? कोण कुणाचा सर्वनाश होईल? अवघ अवघ विश्व हे युद्ध पाहण्याकरता आलंय. महाराज ज्या वेळेला त्या रण मैदानामध्ये एकमेकाच्या आमने सामने दोघही जण आले, अतिशय सुंदर भरजरी वस्त्रांगावरती परिधान केलेली जगदंबा ज्या वेळेला पुढे आली, हजारो सूर्यांचं तेज अवघ्या पृथ्वी तलावरती व्यापलं गेलं आणि हा महिषासुर सामने आला. युद्धाला सुरुवात झाली, शस्त्रास्त्र उगरली गेली आणि त्या रण मैदानामध्ये हल्लकल्लोळ माजला. सगळीकडे धुळीचे लोट उठले गेले, पृथ्वी लटलट 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 कापायला लागली, समुद्राच्या लाटा पृथ्वीवरती यायला लागल्या, सगळीकडे आघात व्हायला लागला, वरतून विजांचा कडकडाट व्हायला लागला, सगळ्यांची छाती धडधडायला लागली, हातातली युद्ध निघाली, हातातली शस्त्र सज्ज झाली आणि आवाज दिला सावधान. युद्धाला सुरुवात झाली, मला तुफान युद्ध, महिषासुर एका बाजूनं भगवती, एका बाजूनं जगदंबा, एका बाजूनं महिषासुर, अफाट युद्धाला सुरुवात झाली आणि अफाट युद्धाची परिणिती या महिषासुरानं हातातल्या गदेनं प्रहार केला या जगदंबेच्या छातीवर. चवताळी ही विश्वमोहिनी, चवताळी ही जगदंबा आणि हातातल्या गदेनं महाराज हातातल्या तलवारीनं एका फटक्यात या महिषासुराचं मस्तक धडावेगळं केलं आणि अवघ्या पृथ्वी तलावरती आलं.
संत मानला, अरे महिषासुराचा नाश, महिषासुर मेला, जगदंबेने महिषासुराला मारलं, पृथ्वीवरच्या लाटा थांबल्या, आकाशातल्या विजांचा कडकडाट थांबला, वरतून पुष्प वर्षाव पृथ्वी तलावरती व्हायला लागला, जगदंबेच्या सर्वांगावरती पुष्प वर्षावाचं लेपण व्हायला लागलं। देवदेवता सर्व मृत्यू लोकावरची देवता सर्व जगत सर्व माणस या भगवतीचा जय जयकार करायला लागली। बोला दुर्गा माता की जय। विठ्ठल विठ्ठल काय ज्याच्या निमित्तानं जमलो तेही लोकांना कळायला हवं। त्याच्यामुळे अभंग कुठला जरी घेतला तरी जगदंबा कळणं गरजेचं आहे। आणि जगदंबा कळणं म्हणजे नुसतं बोलून उपयोगीचं नाही, ती पुढ्यातच उभी राहिली पाहिजे, त्यावेळेला खरं तिचं स्वरूप। ही जगदंबा मला ज्या वेळेला साक्षात पुढे उभी राहते मला त्यावेळेला असं वाटतं साक्षात आपणही जगदंबा स्वरूप झालो की काय। एवढी ताकद निश्चित देणारी तीच आहे, कारण तिचं नावच आहे शक्ती। आणि शक्तीशिवाय हे जगत अपूर्ण आहे महाराज। तुमच्या आमच्या प्रत्येकात शक्ती आहे म्हणून कार्य चालू आहे। शक्तीशिवाय कार्य काय चालणार। आणि अशी असणारी शक्ती ज्या भगवंताची सुद्धा शक्ती ती स्वतः शक्तीच आहे। भगवंताची शक्ती सुद्धा ती जगदंबा आहे असा असणारा भगवंत। आणि त्या भगवंताचं दास जगामध्ये कोणाचं तरी दास होण्यापेक्षा महाराज सांगतात देवाचा दास व्हावा। कुणाचं तरी दास्यत्व स्वीकारण्यापेक्षा भगवंताचं दास व्हावं। तुकोबार आहे त्या दास्यत्वामध्ये धन्यता म्हणतात महाराज। धन्या मी विठोबाचे झालो धन्यता म्हणतात स्वतःला। मी कुणाचाही नाही, माझ्या विठोबाचा दास झालो, फक्त माझ्या भगवंताचा दास झालो। कारण एकमेव दास्यत्व हे क्षेत्र असं आहे जिथे भीतीच नाही। दास्यत्व हे क्षेत्र असं आहे जिथे भीतीच नाही का? साक्षात भगवान सोबत असल्यानंतर आणि आपण त्याचे दास असल्यानंतर भीती असण्याची कारणच काय? हा पहिला प्रश्न आहे। कारण या जगामध्ये असा जीवच नाही महाराज ज्याला भीती नाही। कुणी घ्या तुम्ही, कुणी चोराला घाबरत आहे, कुणी अंधाराला घाबरत आहे, कुणी वाघाला घाबरत आहे, कुणी सिंहाला घाबरत आहे, कुणी बायकोलाही घाबरत आहे। भीतीचे प्रकार वेगळे आहेत, पण भीत नाही असा जीव जगतामध्ये तरी नाही। आणि हे मी नाही महाराज, अतिशय सुंदर वैराग्य शतक नावाचा ग्रंथ लिहिला। तो वैराग्य शतक नावाचा ग्रंथ लिहिणारे ग्रंथकर्ते महाराज यादी देतात कुणाला कशाची भीती आहे। त्यांचं नाव आहे भर्तुहरी। या भर्तुहरी नावाच्या महात्म्यानं वैराग्य शतक नामक ग्रंथामध्ये कुणाला कशाची भीती याची यादी दिली। भोगे रोग भयम
कुलचिती भयम वित्ते नृपालाद भयम माने दैन्य भयम रूपे जरया भयम कुले खलु भयम सर्वपदे भया निमितान एक विष्णु पद निर्भयम विठल विठल यादी देतात महाराज भर्तुहरी कुणाला कशाची भीती आहे भोगे रोग भयम पहिली भीती सांगतात जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे म्हणून तर काही माणसं अन्न कमी खातात इतक्या गोळ्या खातात रविदास अन्न कमी इतक्या गोळ्या आणि मग अशा एखाद्याच्या दारामध्ये जेवणाची वारकऱ्यांना पंगत असावी वारकऱ्यांना पंचपकवानाचा बेत असावा आणि महाराज तो पंचपकवानाचा बेत वारकऱ्यांनी तुटोस्तवर खावा आणि मग एखाद्या वारकऱ्यानं सांगावं म्हटल्यास तुमची पंगत आहे तुमची पंगत म्हटल्यावर तुम्ही आमच्या पंक्तीला बसावं मालक म्हणले बसतो बसले पंक्तीला सगळे ताटाकडे बघायला लागले नेमकं काय नेमकं काय मालकाचं ताट आलं बिना पापुद्र्याची ज्वारीची भाकर आणि बिना मिठाची मेथीची भाजी अहो म्हणले पंचपकवानाचं जेवण आहे तुमचं वारकऱ्यांना म्हणले मला माहिती आहे आणि म्हणले वारकऱ्यांना पंचपकवान तुमच्या ताटात बिन मिठाची भाजी आणि ज्वारीची भाकरी म्हणले त्याच काय आहे बाबा म्हणले तुमच्या ताटातली साजूक तुपाची जिलेबी पाहिली आणि काय सांगू जिलेबी पाहिल्याबरोबर जी वळवळ 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 करायला लागली हो पण डॉक्टरनं सांगितलं अगदी मरेपर्यंत तुम्हाला जागायचं असेल बरं झालं डोक्यात मरेपर्यंत जगायचं असेल जिलेबीच्या भानगडीतच पडू नका विठ्ठल म्हणजे असून खाता येत नाही महाराज जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे पण महाराज छाती ठोकपणे संत सांगतात भोगाच्या ठिकाणी रोगाची असेल पण आम्हाला ती भीतीच नाही एके ठिकाणी तुम्ही काकड्यात प्रमाण म्हणत असाल तुमच्या भोगे रोगे जोडोनी अरुचिते हो का आता सकळापासूनी आम्हाला रोगाची भीतीच नाही कारण आम्हाला भोगच नाही अष्टभोग भोगणे माते नाही आम्हाला ती भीतीच नाही कारण आमच्याकडे भोग नाही म्हणून भोगे रोग वयम कुलचिती वयम भर्तुहरी दुसरं वय सांगतात मला जिथं कुलवान माणसं राहतात त्या कुलवान माणसाला कुल संपण्याची भीती आहे कुल नष्ट होण्याची भीती आहे म्हणून जी कुलवान माणसं आहेत मला ती कशाला नाही तरी आचरणाला फार जपतात कशाला नाही जपता आलं तरी त्या आचरणाला जरूर जगतात कारण त्याला कुलवान असण्याची भीती आहे कारण असं म्हणतात उचे गिरीसे गिरे गिरे एकही बार लेकिन चरित गिरीसे गिरे गिरे जन्म हजार जो उंच पर्वताहून पडला ना महाराज एकदाच पडतो एकदाच परत नाही पण जो चरित्ररूपी पर्वताहून पडला ना हजारो जन्म घेऊ द्या त्याचा उद्धारच नाही आणि या पर्वताहून पडलेली मंडळी साधी नाहीत मला सांगतात या पर्वताहून पडलेल्या माणसाची नावं ऐकली तर आपली बुद्धी भेद होण्याची शक्यता आहे या चरित्ररूपी पर्वताहून पडलेली मंडळी कोण इंद्रपंड निभागे चंद्र झाला काळा इंद्रपडली भगे चंद्र झाला इंद्रपडली भागा चंद्र झाला काळा इंद्रपडली भगा चंद्र झाला काळा इंद्रपडली भागा चंद्र झाला काळा इंद्रपडली भगे Yeah.
नारद की तो बही नारदी ऐसी नौबत गाजी सुनले झटका माया का डुबाया परमार्थ सबका। मला का सांगायचंय कुलवान माणसंही आचरणाला जपतात। नेहमी एक वाक्य लक्षात ठेवा, मी कधीतरी सांगून गेले असेल पण आता याच्यात पुन्हा सांगावंसं वाटतंय। कीर्तनकार किती चांगल्या गाडीतून आला, कीर्तनकारांनी कसे कपडे घातले, कीर्तनकारानं किती सोनं घातलं, कीर्तनकार किती पैसे घेतो, कीर्तनकार कसा बोलतो याच्याकडे लक्षच देऊ नका। कीर्तनकार 2 तास कीर्तनात किती चांगला बोलतो यापेक्षा उरलेल्या 22 तासात तो कसा वागतो हेही फार महत्वाचं आहे। हे वागणं आणि हे फक्त कीर्तनकाराच्या बाबतीतच नाही तर उद्यापासून मोकळे व्हाल करायला, हे फक्त कीर्तनकाराच्या नाही सगळ्यांच्या बाबतीत आहे। माध्यम कीर्तनकाराला निवडलं तसं आपण 2 तास कीर्तनात किती चांगले बसतो यापेक्षा उरलेल्या 22 तासात कसे वागतो हेही महत्वाचं आहे समाजाकडून। हे आचरण आणि हे आचरण ज्यांच्याकडे आहे मरात ती कुलवान माणसं ही आचरणाला घाबरत असतात। कुल चिती भयम मरात पुढचं भय सांगतात भरतवारी, वित्तेंद्रपालाद भयम, ज्याच्याकडे पैसा आहे मरात तो पैसा ज्याच्याकडे आहे त्याला चोरीला जाण्याची भीती आहे। एखाद्याकडे शब्द असतो सोने वाले सोना नाही, जिसके पास सोना है वो सोने वाले सोना नहीं, 40,000 गेलं ज्याच्याजवळ आहे त्याने झोपायतच नाही। आणि मग असं एखादं येडं गबाळं असं महाराज त्या येडं गबाळ्याला लॉटरी लागावं काय त्या लॉटरीचा आनंद म्हणला रुपया, आणि 1 रुपयाच्या लॉटरीत 1,00,000 मिळावे काय भाग्य काय म्हणला, कुठं उदयाला आलं माहीत नाही, कुठं पुण्य केलं माहीत नाही, 1,00,000 घेतले म्हणला असं जायचं कसं कळलं पाहिजे, आतापर्यंत पट्ट्याकडे रुपया नव्हता आता 1,00,000 आले एवढा मोठा प्रवास म्हणला सगळा प्रवास लिहू आणि कुणाकडं आले तोही पत्ता लिहू, पेपरला बातमी दिली एवढा मोठा प्रवास रुपया 1,00,000, पेपरला बातमी दिली शेवटी खाली पत्ता दिला 1,00,000 रुपयाचं आणि बक्षीस मला मिळालं खाली पत्त्या सकट नाव, आणि हाच पेपर वाचला फुकटात चोरट्यानी स्टँडला फुकटात वाचला चोरट्यानी। अरे म्हटले दुसरीकडे शोधायची गरजच काय, पत्त्या सकट आता पैसे ताब्यात जायचंच कशाला कुठं, चिंता करू नका। बरोबर रात्रीच्या 12 वाजता ही दोघ जागीत नवरा बायको पैसे मोजायचं चाललं, कारण 1,00,000 कधी पाहिलेच नाही, थुंकी लावू लावू पैसे मोजावे दोघांनी, दोघांचं पैसे मोजणं चाललं। 12 दार वाजलं, दार उघडा इतक्या जोरात त्यांनी वाजवलं असेल पण जसं वाजवलं तसं यांच्या काळजाचा ठोका चुकला ना जसा तुमच्या चुकला आता। घेतले दोघांनी ते पैसे कोंबले त्या बॅगेमध्ये ती चैन लावली पटकन ती बॅग खाटक आली दोघं खाटेवर झोपून गेले। 5 मिनिटं झाले पुन्हा 5 मिनिटांनी आवाजाला दार उघडा, हे शांतच आता जर का दार उघडला नाही तर दार तोडू, ऐकायला तयार नाही महाराज। जेवटी जसं एक दारावर लात मारली तसं दार तुटला आतमध्ये गेला, जसा त्या चोरट्यानं त्या बायकोच्या नरड्याला चाकू लावला काढ पैसे म्हणलं कुकू कुकू कुठले बोबडी वळतीच की माणसाची भीती वाटली की आपोआप वळते सांगतात कुकू काय करतो म्हणला पैसे काढ म्हणला पैसे आणि कसले असं म्हणला आता बायको ठेवतच नाही म्हणला थांबा तुमच्या पाया पडतो बायकोला नख सुद्धा लावू नका 1,00,000 घ्या पण बायको सोडा। जसा एखादा बाप पोरीच्या लग्नात लग्न लागलं की त्या पोराच्या बापाला विना तक्रार होंडा देतो ना तसं यानं विना तक्रार 1,00,000ची बॅग चोरट्यांच्या हवाली। जसा त्या बायकोच्या नरड्याचा चाकू काढला निघाले ते चोर दारापर्यंत आले काय मनात आलं फिरले गरक ना माग हे जर आम्ही गेलो आणि आम्ही गेल्यावर जर पोलिसांना कळवलं की आता चोरटी येऊन 1,00,000 घेऊन लंपात झाले जर पोलीस आमच्या मागावर आले तर यांनी हात जोडली म्हणला तर नाही मी तुमच्या पाया पडतो सकाळचं पहाटेचं कोंबडा आरवलं तरी मी नाही ओरडायचं।
मला का सांगायचंय तुम्हाला, ज्याच्याकडं पैसा आहे त्याला ती चोरीला जाण्याची भीती आहे. वित्ते नृपालात भयम, भरतवारी पुढचं पण सांगतायत, माने दैन्य भयम, जो मानानं जीवन जगतोय मरात त्याला दारिद्र्याची भीती आहे. म्हणून गरिबीकडून श्रीमंतीकडे जाणं कधीही चांगलं, पण श्रीमंतीकडून गरिबीकडे येणं याच्यासारखं जीवनामध्ये दैव दुर्विलास नाही. याच्यासारख्या जीवनामध्ये कुठलंच दुर्दैव नाही. म्हणून जो मानानं जीवन जगला त्याला नेहमी दारिद्र्याची भीती वाटते. शास्त्री वादवयम, पुढचं भय सांगतायत भरतवारी, जो शास्त्री आहे महाराज त्याला वादाची भीती आहे. बरं अन्न कोण कुठं काय विचारेल कीर्तन करायला, नाही सांगू शकत. तुमच्यासारखी चाणक्य माणसं अनेक आहेत या जगात. नेमकं एक ठिकाणी भैया किरण महाराज कीर्तन चाललं माझं महाबळेश्वरला, अभंग घेतला होता वर्षश्राद्धाचं कीर्तन, अभंग घेतला होता, जसं पेराल तसं उगवते शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणलं जसं पेराल बाबानो तसं उगवतंय, गहू पेरला गहू उगवतोय, ज्वारी पेरली ज्वारी उगवते, हरभरा पेरला हरभरा उगवतोय, जे पेराल ते उगवतंय. कीर्तन झालं आणि एक म्हातारे बाबा जवळ आले, म्हणले ताई आत्ता कीर्तनात सांगितलं जसं पेराल तसं उगवतं. म्हणलं बरोबर आहे बाबा, जसं पेराल तसंच उगवतं. म्हणला मी शेतकरी आहे, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही आत्ता म्हणला जसं पेराल तसं उगवतं, आम्ही शेतकरी पेरताना भुईमुगाचे दाणे पेरतो, येताना वरचं टरफल कुठून येतं? म्हणलं शाबास, प्रश्न त्याला विचारावं ज्याला बांध नाही माहिती. म्हणलं बाबा, म्हणलं आज मी मुक्कामाला थांबणार आहे, उद्याचा कार्यक्रम जवळ आहे, सकाळी उत्तर जमेल सकाळी द्या. 6 वाजता बाबा दारात हजर. म्हणलं पक्क माग लागलं. म्हणले चहाला घरी चला. म्हणलं आता पर्याय नाही, गेलंच पाहिजे, उत्तर तर अजून सुचलं नव्हतं. गेलो चहाला, म्हणले ताई चहा घेणार, दूध घेणार, कॉफी घेणार? म्हटलं बाबा तब्येत येऊन कळत असेल दूध पिन. उगच कशाला महाराज, आपल्या तब्येतीची आपणच प्रशंसा कराल रवी भाया, लक्षात ठेवा. लोकांना मिळत नाही मागून. त्याच्यामुळं नाही ते आपले बिचारे बिन बोबाट दुर्दैवी आहेत. म्हणलं बाबा तब्येत येऊन कळत असेल दूध पिते आणा दूध. म्हणलं मला बाबा दूधच पाहिजे फक्त. ठीक आहे, म्हणले दूध आणतो. 5 मिनिटं झाली बाबा दूध घेऊन आले. जसं बाबांनी दूध दिलं म्हटलं बाबा मला दूधच पाहिजे. अहो म्हटलं असं काय करता, दूधच आहे. म्हणलं बाबा मला दूधच पाहिजे. अहो म्हटलं असं काय करता, दूधच आहे की? म्हणलं बाबा मला फक्त दूधच पाहिजे. अहो म्हटले नीट बघा त्याच्या डोळे घालून, दूधच आहे. म्हणलं बाबा मला फक्त दूधच पाहिजे होतं, तुम्ही कपशी कशाला आणली? हात जोडले, म्हणले ताई कबशीशिवाय दूध येतं का? म्हणलं बाबा जसं कबशीशिवाय दूध येत नाही तसा टरफलाशिवाय दाणा येत नाही. कोण काय विचारेल सांगू नाही शकत. कोणाचे अनुभव? शास्त्री वादवयम, जो शास्त्री आहे महाराज, जो ज्याच्याकडे वक्तृत्व आहे त्याला नेहमी प्रश्न विचारण्याची सवय आहे, त्याला जो शास्त्री आहे त्याला वादाची भीती आहे. जो बलवान आहे महाराज सांगतात, भले रिपुभयम, पुढचं भय सांगतायत भर्तुवारी, जो बलवान आहे त्याला त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या बलवानाची भीती आहे. महाराज गाजलेला पहिलवान दिल्लीचा, ज्यांचं नाव आहे सतपाल सिंग, त्या सतपाल सिंगाला तोड नव्हती हिंदुस्थानात, तोड नव्हती. दिल्लीचा सतपाल सिंग कुणी नाद नव्हता करत त्या सतपाल सिंगाचं, पण त्याला खाजगीत विचारलं. म्हणला लोकांचा हा गैरसमज आहे, हा सतपाल सिंग याला तोड देणारा मल्ल जगात नाही, पण हा सतपाल सिंग सुद्धा ज्यावेळेला लाल मातीमध्ये उतरतो त्याच्या पुढं एक मल्ल येतो, त्यावेळेला या सतपाल सिंगाला सुद्धा खाली मान घालावी लागते. तो मल्ल आहे महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातल्या मातीतला युवराज पाटील. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यामुळं ज्याच्याकडे फार काही आहे त्यांनी असं समजू नये. जगामध्ये असा नियम आहे, शेराला सव्वा शेर आहेच असणारच. म्हणून तर बले रिपू भयम भरतवारी सांगतायत, बलवानाला त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या बलवानाचं भय आहे.
रूपे जरया भयम, पुढची भीती सांगतायत. जो रूपवान आहे, ज्याच्याकडे सौंदर्य आहे, त्याला म्हातारपणाची भीती आहे. रूपे जरया भयम, पुढचं भय सांगतायत. गुणे खलू भयम, जो गुणवान आहे, ज्याच्याकडे गुण आहेत. नितीन महाराज, श्यामदादा, निश्चित आहे का? ज्याच्याकडे गुण आहेत ना, त्या गुणवानाला भीती आहे खलवानाची. त्याच्यामुळे योगेश महाराज, किरण महाराज, रवी भैया, सगळ्यांनी निश्चित एक ऐका, कुणाच्या हातचं पाणी सुद्धा पिऊ नका. म्हणजे तुम्ही म्हणाल उपाशीच राहू का आता? तसं नाही, पण विश्वासातला माणूस सोडून, कारण कोण कधी काय त्याच्यात घालेल सांगू शकत नाही. कारण या जगामध्ये जो गुणवान आहे, त्या गुणवानाला खलवानाची भीती आहे. गुणे खलू भयम, हे आत्ता नाही, हे भरतवारीनं सांगून ठेवलं. जो गुणवान आहे त्याला खलवानाची भीती आहे. आणि शेवटचं भय सांगतायत, काया कृतांतात भयम, या शरीराला यमराजाची भीती आहे. मी तुमच्या पुढे सगळे भीतीचे प्रकार सांगितले. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे, जिथं पैसा आहे तिथं चोरीला जाण्याची भीती आहे, जिथं कुलवान माणसं आहे तिथं आचरण भ्रष्ट होण्याची भीती आहे, जिथं मानानं जीवन जगलं जातं तिथं दारिद्र्य येण्याची भीती आहे, जिथं शास्त्रीय आहे तिथं वादाची भीती आहे, जिथं गुणवान माणसं आहे तिथं खलवानाची भीती आहे, जिथं बलवान माणसं आहे तिथं त्याच्यापेक्षा मोठ्या बलवानाची भीती आहे, जिथं सुंदर रूप आहे तिथं म्हातारपणाची भीती आहे, आणि जिथं शरीर आहे तिथं यमराजाची भीती आहे. पण या सगळ्या पयांच्या पाठीमागे भीती असेल. पण भरतवारी सांगतात, एक विष्णुपद निर्भयम, एक विष्णुपद आहे. त्या विष्णुपदाला निर्भय पद म्हटलं. महाराज, हे पद ज्यावेळेला तुकोबारायानं पाहिलं, एक विष्णुपद निर्भयम हे तुकोबारायाला पटलं, त्यावेळेला तुकोबारायांनी छाती ठोकपणे सांगितलं, अरे जगातल्या प्रत्येक पदाच्या मागे भीती असेल, पण आमचं जे हरिदास नावाचं पद आहे, त्या हरिदास नावाच्या पदाला भीतीच नाही. रोहित अम्मा हरीचा दामसा दासा काही भय नाही त्रैलोकी. इतर प्रत्येक पदाची
कशाच्या मागे भीती असेल, पण हरिदास नावाचं जे पद आहे त्या हरिदास नावाच्या पदाला भीतीच नाही. कारण हरी तैसे हरीचे दास नाही तया भयमोह आस, म्हणत जसा हरी तैसेच हरीचे दास ही संकल्पना असल्यामुळं जर हरीलाच भीती नाही तर हरिदासाला कशी भीती असेल. भय नाही त्रैलोकी, जगामध्ये सगळ्यात मोठं भय आहे भर्तुहरी सांगतात ते, या शरीराला यमराजाचं एक ग्राफिटी आहे यांना समजून घ्या. त्या ग्राफिटीमध्ये तो चारोळीकार सांगतो माणसं मरणाला मरणाची घाबरतात. कळली तर कळून घ्या, कारण तिला ग्राफिटी म्हटलेलं आहे. माणसं मरणाला मरणाची घाबरतात. मरणासारखं भयच जगामध्ये दुसरं कोणतं नाही. ज्या वेळेला मरण येणार आहे असा संकेत आहे, आरोटे नाही असा संकेत आहे, ज्या वेळेला मरण येणार आहे मृत्यू येणार आहे हे दोघांना कळतं. यम राज किंवा यमदूत येणार आहेत, गावात यमदूत येणार आहेत हे दोघांना कळतं. कुणाला माहिती आहे तुम्हाला? शाबास कुत्र्याला. आणि दुसरं वा, आता माणसंच तुम्ही एवढी परीन आहात, तुम्ही उत्तर बरोबरच देणार. सोपं उत्तर आहे, पहिलं कळतं ते कुत्र्याला आणि दुसरं कळतं ते वया ज्याला न्यायला यायचे त्याला. सोपं आहे ना, ज्याला न्यायला येणार आहे त्याला. दोघांना कळतं गावामध्ये यमदूत येणार आहेत. एकानं विचारलं म्हणले कुत्र्याला कळण्याचं कारण काय, कुत्र्याला कळण्याचं कारण काय, आणि त्याचं उत्तर सापडलं पांडव प्रतापात. स्वर्गारोहिणीचं पर्व, त्या स्वर्गारोहिणीच्या पर्वामध्ये ज्या वेळेला पांडव स्वर्गारोहिणीच्या, म्हणजे आपल्या कदाचित लोकांना माहिती असेल ज्याला सतोपंथाची यात्रा म्हटलं जातं, त्या सतोपंथाच्या यात्रेला स्वर्गारोहिणीच्या यात्रेला पांडव निघाले. जाता जाता या पांडवांच्या समवेत त्यांचं कुत्र सुद्धा गेलं, त्या कुत्र्याला सुद्धा ती गती मिळाली. निघालंय पांडवांच्या सोबत ते कुत्र, निघालंय जाता 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 नेमकं यमद्वारामध्ये हे पोचले. त्या कुत्र्याचं पुण्य यमद्वारात संपलं, त्या कुत्र्याचं पुण्य यमद्वारात संपलं. आणि असा नियम आहे, पुण्य संपलं की ज्ञानोबराय सांगतात तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची बुटी उतरे, मग येऊना गती माघारे मृत्युनो का म्हणी जाती पुण्यक्षय तो खाली माघारी यावं लागतं. एक कुत्र माघारी यायला निघालं त्या मृत्यू लोकातून, त्या मृत्यूच्या द्वारातून जसं माघारी यायला लागलं नेमकं त्यांनी त्या मृत्यू लोकाच्या द्वारात यमदूतांना पाहिलं. यमदूत कसे असतात हे त्या द्वारामध्ये त्या कुत्र्यानं पाहिलं, मग खाली आलं आणि मग तेव्हापासून कुत्र्यांना यमदूत पाहण्याची दृष्टी मिळाली. आणि म्हणून ज्या दिवशी गावात यमदूत येणार आहेत त्या दिवशी गावात कुत्री भुंकतात का मग? हा, आपल्या गावरान भाषेत इवाळत्यात. अगदी लहानग्या पिलापासून तर म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत इवळत्यात. आणि मग कुत्री इवळायला लागली की दोन म्हाताऱ्यांची चर्चा, एक म्हातारं नव्वदीचं, दुसरं म्हातारं ब्याण्णवीचं, दोघांची चर्चा रात्रीच्या वेळेला खाऊन पिऊन पारावरती बसलेले. आणि जशी दोघांची चर्चा कुत्री इवळायला लागली तसं ब्याण्णवीचं म्हातारं नव्वदीच्या म्हाताऱ्याला म्हणलं, भाऊ आज गावात लईच कुत्री इवळते. तो जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? आपण दोघं सोडून जगायचंच किती मोठा प्रश्न आहे. भीती संपत नाही महाराज, प्रत्येकाला ही भीती कोणाला चुकली नाही, मरणाचं भय प्रत्येकाला. एखादा म्हणतो अरे मी आहे, मी आहे म्हणून घर चाललंय, मी आहे म्हणून समाज चाललाय, मी मेलो तर
अरे कुत्रा नाही हाल खायचं माझ्या घराचं, मी आहे म्हणून, मी आहे म्हणून घर चाललं. पोरांनी ऐकू ऐकू घेतलं, म्हणले हे किती दिवस ओरडायचं आता, मी आहे म्हणून. एक दिवशी पोरगा रागात त्या पोराला म्हटला, अरे मी आहे म्हणून मी गेलो तर. पोरगा म्हणला 13 वेळा बुंदी खाऊ. म्हणला काय, माझ्या पोरानं मला असं म्हणावं, माझ्या पोरानं मला हे उत्तर करावं. बायकोकडे तंतन तंतन करत गेला, म्हटला बघ तुझं पोरग आज मला सांगतंय मेलं तर 13 वेळा बुंदी खाईल, ही त्याची भाषा झाली का? अगं मी मेलो तर त्यांना काय, तुला माझी किंमत कळायची नाही, मी मेलो तर. बायको वैतागलेली, म्हणली मरून बघा. म्हणलं बायकोनं ओपन चॅलेंज करावं, मजा नाही जगण्यात. आता निघालो म्हटलं मरायला, निघालो जीव द्यायला, पण मृत्यूचं भय किती मोठं आहे पाहना. मुंबईमध्ये राहतोय, पहाटेची वेळ, नेमका त्या ब्रिजवरती, ओव्हरब्रिज जो आहे गाड्यांचा, त्या ओव्हरब्रिजवरती आला पहाटेची वेळ. जसा त्या मध्यभागी आला, त्या कठड्यावरती उभा राहिला आणि जशा टाचा उंच केल्या आणि जसं त्यांनी खाली पाहिलं, म्हणला एवढं खोल मल नाही ना मरायचं. आलाय कशाला, मरायला आलाय. मग घाबरण्याची काही कारण आहे? जशी एखादी बाई अन्ना पेताड नवऱ्याला कंटाळावी आणि त्या पेताड नवऱ्याला कंटाळून जीव द्यायला निघावी ना वाटते, ती एका माळकऱ्यांनी पाहावी. कुठं चालली एवढ्या रात्रीची डोंगराच्या कडेनं बाईची जात आहे, कशा करता चालली, आडवू नका. अगं म्हटलं येडी का कोळी आहे, डोंगराच्या कडेनं चालली, रात्रीची वेळ आहे, मध्यरात्र झालेली आहे, इकडं माणूस ना काणूस कुणी नाही. अगं आणि इकडं तू रानाकडे चालली कुठं, काय जाण्याचं पर, आडवू नका. अगं आडवू नका असं कसं म्हणते, माझं कर्म आहे, मी तुला अडवलं पाहिजे, बोल तरी. अगं कुठं चालली, एकटी आहे बाईची, जात आहे या डोंगराच्या कडेनं. म्हणली विचारलं म्हणून सांगते, चालले नवऱ्याच्या जाताला कंटाळून जीव द्यायला. काय जीव द्यायला? हा जीव द्यायला. मग जीव द्यायला चालली आणि हातात कंदील कशाला घेतलाय? म्हणली बुवा तुम्हाला काय आहे, ही चुकात्याची भीती वाटते. आता जिला ही चुकात्याची भीती वाटते, तिने मारायला जावं का, मोठा प्रश्न आहे ना. तसं या ओव्हरब्रिज वरती कठड्यावरती उभं राहून खाली पाहिल्यावर भीती वाटते, त्याने मारायला जावं का, मोठा प्रश्न आहे ना. पण ते जसं उतरलं, म्हणला बायकोला आपण चॅलेंज केलंय, मारणारच. चढला पुन्हा एकदा मोठ्या उमेदीनं, मोठ्या ईर्षेनं, पुन्हा एकदा त्या ब्रिजवरती त्या आत्मविश्वासानं चढला. म्हणलं आता मरायचंच, बात जायचंच नाही घरी, मरायचंच. उभा राहिला त्या ब्रिजवरती, उडी घेतली. महाराज गरगर 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 सगळं विश्व फिरतंय. म्हणला मरतो मी आता, माझं सगळं संपतंय, आता काही उरत नाही, आता हाडं दिसत नाही, आता रक्तही सापडणार नाही, आता मांस आणि त्या ठिकाणी त्या आणि हाडंसुद्धा त्या अस्थिसुद्धा कोणाला गोळा करायला मिळणार नाही, माझं सगळं संपतंय आता, आता माझं मरण समोर आलंय, आता मी जगणार नाही, आता उरणार नाही, जसा खाली येतोय खाली येतोय खाली येतोय, आता पडणार आहे, आता सगळं संपणार आहे, नेमकं आता काही अंतर उरलंय, सगळं विश्व त्याच्या भोवती फिरतंय ना, आता मरणार. नेमका त्या पुला खालून तिकडून ते युपीतलं भाजीवालं आलेलं, त्याच्या डोक्यावरती हे भला मोठा हारा, त्याच्यात मेथीच्या कोथिंबिरीच्या जुड्या. ते बायकोला सांगून आलं होतं नवरात्रातला आजचा रंग कोणता, ती म्हणली होती हिरवा का निळा असं काहीतरी. म्हणला चिंता करू नको, तेरेली अच्छीशी साडी लावू का. सांगून आलतं ते बायकोला घरून की तुला साडी येऊन येईल, एवढी भाजी खपली की लगेच. हे खालून चाललं होतं ते युपीतलं भाजीवालं, हे जसं वरून आलं, बघा तुमच्या डोळ्यापुढं दृश्य उभा राहिलं असेल, जसं आलं तसं त्या भाजीच्या हाऱ्यात पडलं. इतक्या नाजूकच आदळलं होतं ते, कारण आता भाजीत पडल्यावर का जोरात पडणार आहे का, इतक्या नाजूक पडलं. पण पुढचं नवल ऐका, मी मरणार आहे असं म्हणणार ते नाही ना मेलं, मोकार भाजीवालं मेलं. आता एवढा बोजा वरून आल्यानंतर ते खालचं जगणार आहे, हे मोकार मेलं आणि मी मरणार आहे असं म्हणणार. ते गेलं दुपारच्या जेवणाला घरी का. मृत्यूचं भय सगळ्यात मोठं आहे, कारण या देहाचा रिवाज आहे, या देहाचा नियम आहे. देह जाणार जाणार त्यासी कान बाखाणार, देह जाणार जाणार त्यासी कान बाखाणार, देह जाणार जाणार.
सुंदर वाजवून असलं की असं वाटतं लय भारी, किती ऐकावं. वा वा, देह जाणार जाणार त्यासी काढोबा खाणार, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बरबसा, शरीर जाता आगवे नाशवंत स्वहावे म्हणून तो या झुंजावे. पंडू कुमारा, कित्येक 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 प्रमाण आहेत, या शरीराचा धर्म आहे जाणं, पण या शरीराचा धर्म जरी जाणं असलं, या शरीराला जरी यम राजाची भीती असली, परत ही शरीर यम धर्माला घाबरतं. पण संत सांगतात आम्ही हरिदास त्या यमराजाला सुद्धा घाबरत नाही, कारण जो काळ जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, जो काळ जगाला खातो त्या काळाच्या माथ्यावरती आम्ही पाय दिलाय, ही ताकद आम्हा संतात आहे. आणि ही ताकद आम्हा संतात एक जण म्हटलं ठीक आहे, तुम्ही काळाच्या डोक्यावर पाय देता, तुम्ही काळाला सुद्धा घाबरत नाही, तुम्हाला त्रैलोक्यामध्ये काळाचं सुद्धा भय नाही, मृत्यूचं सुद्धा भय नाही, तुम्ही मृत्यूवर विजय मिळवला, पण तुम्हाला काळाची सुद्धा भीती न वाटण्याचं कारण काय आहे? त्यावेळेला सांगितलं अवघ जग काळाच्या ताब्यात आहे, पण तो काळ ज्या परमात्म्याच्या ताब्यात आहे तो परमात्माच आमच्या मागे पुढे उभा आहे. देव उभा मागे पुढे, 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 सगळे अदाकारीच आहे. महाराज सांगतात तो भगवान परमात्मा, आम्हाला काळाची सुद्धा भीती नाही, कारण तो जगाचा बाप आमच्या मागे पुढे, ज्याची सत्ता काळावरती आहे तो जगाचा बाप आमच्या मागे पुढे राहून आमचं रक्षण करतो. आणि फक्त मागे पुढे राहून रक्षण करतो याच्यात नवल नाही, जीवनामध्ये जी जी संकट येतील, जीवनामध्ये जी जी कोडी आम्हाला पडतील, ती ती संकट ती ती कोडी भगवान परमात्मा निश्चित निश्चित त्या संकटातून आम्हाला बाहेर काढतो. पण ती संकट कोडी निवारण्याकरता तो तो निर्गुण आहे. निर्गुण परमात्मा तुमची संकट कोडी कशी स्वीकारेल? ज्याला रंगही नाही, ज्याला रूपही नाही, ज्याला आकारही नाही, ज्याला गंधही नाही, असा परमात्मा तुम्ही सांगता तुमची संकट कोडी कसं शक्य आहे? तुकोबाराय सांगतात जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. तो भगवान परमात्मा निर्गुण जरी असला तरी भक्त राजा करता सगुण साकार होतो, आणि सगुण साकार होऊन जशी त्या भक्ताची सोय आहे त्याप्रमाणे राहतो. तुकोबाराय सांगतात एवढं सगळं करणारा परमात्मा जो निर्गुण आहे पण भक्त राजा करता सगुण होतो, ज्याची सोय धरून तो राहतो, जो मागे पुढे उभा राहून भक्ताचं रक्षण करतो, त्या भक्ताच्या जीवनात आलेली संकट कोडी निवारण करतो, नवे नवे त्या भक्ताला त्रैलोक्यात काळाची सुद्धा भीती ठेवत नाही. ज्या भगवंताला एवढं मोठं त्या भक्त राजाला सुख प्राप्त करून दिलं, तुकोबाराय सांगतात मग आमचा नियम आहे, ज्याने आम्हाला जीवनामध्ये एवढं सुख प्रदान केलं ना, ज्याने आम्हाला जीवनामध्ये एवढं सुखी ठेवलं ना, मग आमचा नियम आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मग ज्याने आम्हाला सुखाचं ठेवलंय तो कोण? मरा त्याचं वर्णन शिवाय
आम्हाला सुखाचं ठेवलंय. आम्ही भजन सुद्धा त्याचंच करणार. गावो मुखे विठोबा महाराज सांगितलं, ज्यांनी तुम्हाला सुखाचं ठेवलंय त्या साधकाने प्रश्न विचारला, असा कोण ज्यांनी तुम्हाला सुखाचं ठेवलंय तुम्ही त्याचं भजन करणार? तुकोबाराय सांगतात, ऐका, ज्यांनी मला सुखाचं ठेवलंय मी त्याचं नाव सांगतो, तुम्ही घ्या. विठोबा अल्पमतीप्रमाणे जसा अभंग मला सोडवता आला तसा सोडवण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे केलाय. कीर्तनाची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे जास्त बोलत नाही, कारण खरं बोललं तर बरं वाटत नाही आणि बरं बोललं तर खरंही वाटत नाही, त्याच्यामुळं खरबर फार होते. निश्चित मनामध्ये नेहमीप्रमाणे आजही शिवचरित्र करावं असा उदंड विचार आहे भैया, पण काही कारणामुळे मला मर्यादा आहेत, म्हणून या वेळेला तरी शिवचरित्र पुढच्या वेळेला मात्र पूर्ण कीर्तनात करेल हे निश्चित आत्ता सांगून देते. कारण सत्यकारण आचारसंहिता चालू आहेत आणि आचारसंहितेमध्ये आपल्याला धर्माच्या विरुद्ध बोलणं हे निश्चित उचित नाही, जरी धर्म निरपेक्ष आपण समजतो या निमित्तानं, कारण सत्य बोललं म्हणजे लक्षात सगळ्यांच्या येत असतं, म्हणून आपल्या मर्यादा आपण सोडू नये. त्याच्यामुळे निश्चित या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी, कारण माझा आणि अण्णांचं असं डील झालं आहे, जोपर्यंत अण्णा आहेत आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत इथलं कीर्तन कधीच चुकणार नाही. त्याच्यामुळे हे कायमच होणार आहे, शिवचरित्र कायमच असणार आहे अगदी. त्यामुळे आता जरी नाही बोलले तरी निश्चित पुढच्या वेळेला जसं नेहमी बोलते तसं पुढच्याही वेळेला निश्चित बोलेल. यावेळेला बस निश्चित या हिंदू धर्माविषयी आपला प्राण, या हिंदू धर्मासाठी देव देश आणि धर्म याकरता आपला स्वाभिमान कायम जिवंत ठेवा. आणि हा स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजीराजांनी केलं असं म्हणतात की जीवनामध्ये कधी विफलता आली तर रडू नका, जीवनामध्ये कधी विफलता आली तर रडू नका, जीवनामध्ये कधी हार जर आली तर डोळ्यामध्ये अश्रू आणू नका. कारण असा नियम आहे, मूर्खाच्या संगतीत जगाल तर मूर्ख व्हाल, मूर्खाच्या संगतीत जगाल तर मूर्ख व्हाल, आणि शिवरायांच्या संगतीत जगाल तर छत्रपतीच व्हाल, छत्रपतीच व्हाल. निश्चित आपला धर्म आपला अभिमान तो जिवंत आहे हे त्याचं प्रतीक आहे, तो नाही कधी संपू शकत, पण हरकत नाही, आपल्याही मर्यादा न सोडता आपण इथेच थांबणार आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच चासची मंडळी, मला माहिती आहे सर्व तरुणांच्या अंतःकरणामध्ये राजांविषयीची निष्ठा अपार आहे, साक्षात भैयांची इच्छा होती की आज ताईंनी शंभूचरित्रच सांगावं, पण म्हटलं भैया आता पुढच्या वेळेला मात्र नक्की 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 सांगण्याचा प्रयत्न करेल, यावेळेला माफी असावी. त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या अतिशय सुंदर नियोजनाखाली आदरणीय अण्णांच्या दशरथदादांच्या सर्व चास ग्रामस्थ मंडळी सर्व पुरुष मंडळी माई भगिनी अतिशय सुंदर योगदान या ठिकाणी आपलं आहे, तन मन आणि धन असंच योगदान श्री काशाई मातेच्या परम पवित्र आशीर्वादानं आपल्याकडे असू देत, आणि हा सुंदर नामसप्ताह असाच वाढत जाऊ दे अशी काशाई मातेच्या चरणी प्रार्थना करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व टाळकरी मंडळी, त्याचप्रमाणे आदरणीय गायनाचार्य रोहिदासजी महाराज जगदाळे, आदरणीय गायनाचार्य किरणजी महाराज शेटे, गायनाचार्य योगेशजी महाराज, त्याचप्रमाणे आमचे बाबा आहेत उत्तम बाबा गोकुळाबा आहेत, सर्वच अतिशय प्रेमाची मंडळी, संकेत महाराज आहेत, आत्ता चाल अतिशय सुंदर म्हटली महाराज तुम्ही, सर्वच
हार्मोनियम वादक या ठिकाणी असणारे आदरणीय नितीनजी महाराज गोडसे, त्याचप्रमाणे श्यामदादा शिंदे, सर्वच वेणेकरी बाबा, अतिशय सुंदर कार्यक्रम. महाराज इथे कार्यक्रम मी आधीच सांगितलं, माझी तर एनर्जी फुल होऊन जाते त्याच्यामुळे. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि या सुंदर कार्यक्रमाचं स्वरूप असंच वाढता वाढता वाढे भिदिले शून्य मंडळा या नियमाप्रमाणे या कार्यक्रमाचं स्वरूप इतकं व्हावं, इतकं व्हावं की या सप्ताहाचं 100वं वर्ष असावं आणि शेवटचं कीर्तन माझंच असावं. कारण आत्तापर्यंत तर आहे, इथून पुढे येईल गेलं. एखादा म्हणून बरं आहे तुमचं साधून घेतलं, पण एक आहे या सप्ताहाचं 100वं वर्ष असावं, शेवटचं कीर्तन माझं असावं आणि ऐकायला तुम्ही सगळे असावे, मग त्याची मजा काही वर आहे. आणि खरं तर नुसती तुम्ही असून मी असून मजा नाही. महाराज या कीर्तनाला खरी रंगत आणणारे हे सगळे तोपर्यंत जिवंत असावेत, हे सगळे कलाकार मंडळी तोपर्यंत असावेत. निश्चित सर्वांच्या चरणी माथा विनम्र करते. अतिशय सुंदर सेवा करण्याचा योग या ठिकाणी येतो म्हणून चास ग्रामस्थांना पुढे एकदा धन्यवाद देते. झालेली सेवा काशाई मातेच्या चरणी समर्पित करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव भागवताचार्य अपूर्वानंदजी महाराज कुलकर्णी, ज्यांनी नर्मदा माईच्या दोन पायी परिक्रमा केल्या, त्याचप्रमाणे माझ्या आई, आपण सर्व उपस्थित या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकावली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लेले पुरे भेडे वाकुडे करा क्षमा राज महाराज, तू नाही उच्चारिला अधिकार